मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे बिनशर्त म्हणजे काय दुसरीकडे मी त्यांना मी फक्त हात नाही केला फक्त ते सोडा ते जाऊ द्या मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशत पाठिंबा देत आहेत मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघडउत पाठिंबा देत आहेत अखेर भाऊ उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं समर्थन केलंय त्यामुळं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का अशा चर्चा सुरू झाल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक केलंय तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी टोला लागावला आहे उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की मनसेच्या भूमिकेचं मी कौतुक करतो काही जण बिनशर्त पाठिंबा देत आहेत तर काहीजण लढण्याचं नाटक करून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत हे नाटक आता जनता ओळखून आहे वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत चर्चा केली पण शेवटी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की संपूर्ण देश एका पक्षाकडे दिला तर तो देशाचा गडा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलं आहे कणखर नेता आपल्याला हवा आहे पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हवा आहे जो देईल साथ त्याचा करू घात असा पक्ष आम्हाला नको आहे आपण मागील दहा वर्षात एक पक्ष एक व्यक्ती आणि आता संपूर्ण देशात ते एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेले ला आहेत ही वृत्ती घातक आहे त्यामुळं एका व्यक्तीच्या हातात देश देणं घातक आहे असं म्हणत असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे बिनशर्त त्या पाठिंब्याचं कौतुक केलं आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे की तुम्ही अगोदर आमच्याशी चर्चा केली आहे आणि नंतरच आमचा तुम्ही विश्वासघात केला आहे त्यामुळं राज ठाकरेंसारखी कणखर भूमिका घेणाऱ्या नेत्याचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केल्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा भविष्यात एकत्र येतील का आणि दोन भावामधून जो सध्या विस्तव न जाण्याची परिस्थिती आहे तो विजून पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मनं जुळतील का आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे युती विधानसभेला तरी बघायला मिळेल का अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात ऊत आला महाविकास आघाडीचा जागा वाढवाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे आता प्रचाराला सुरुवात झाली आहे यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे पुढं असं म्हणाले की लवकरच महाविकास आघाडीच्या सभा सुरू होतील महाविकास आघाडीच्या सभा सध्या जरी सुरू झाल्या नसल्या तरीसुद्धा लवकरच आम्ही मैदानामध्ये उतरू महायुतीच्या सभा जरी सुरू झाल्या असल्या तरी त्यांचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेत आहेत याला काही अर्थ नाही आमच्या एकत्रित सभासुद्धा लवकरच सुरू होतील जागा वाटपाचा आमचा फॉर्म्युला तयार झालेला आहे आता प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची गरज आहे असं म्हणत असताना उद्धव ठाकरेंनी आम्हीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे यावर तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का यावर देखील तुमचं मत कमेंटमध्ये अवश्य लिहा